उपस्थित सर्व महानुभाव आणि माझ्या प्रिय मित्रांनो, ब्रिटिशांच्या असहनीय जुलुमांनी रक्तबंबाळ झालेला माझा भारत भूला तिचे सुवर्ण वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी हसत हसत फासावर चाललेल्या अनेक ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांना, शहीदांना प्रथमतः माझे मानाचे वंदन। तुझ्यासाठी मरण ते जनन, तुझ्या वीण जनन ते मरण, तुझे सकल चराचर शरण, हे भारत माते, तुझ्यासाठी प्राणांचं बलिदान हा मला नवीन जन्म आहे, परंतु तुझ्या विना झालेला जन्म हा मला मरणा समानच आहे। ही एकच भावना मनी ठाणून कित्येक क्रांतिकारकांनी उठाव केला आणि ब्रिटिशांना पळताहुई थोडी केली। आजच्या सूर्य नारायण भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सुवर्ण किरण घेऊन आलाय, म्हणूनच आज आपण त्या सर्व महात्म्यांचे ऋण व्यक्त केले पाहिजे ज्यांच्यामुळे ही अमृत महोत्सवी पहाट अनुभवण्याचे साक्षीदार आपल्याला होता आले। मित्र हो, आज भारताला स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण झाली। स्वातंत्र्यापूर्वीचा प्रवास जसा खडतर होता तसाच स्वातंत्र्यानंतरचा प्रवासही सोपा नाही। वारसाने जे मिळालं त्याचे जतन करून त्याच्या वैभवात भर घालण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे। दुसऱ्या महायुद्धात आण्विक क्षेपणास्त्रामुळे बेचिराग झालेला जपान सारखा छोटासा देश काही दशकातच फिनिक्स भरारे घेऊन जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनतो आणि आज आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देखील विकसनशील राष्ट्रांच्या आधीत समाधान मानतो, हे नक्कीच तुमच्या आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट नाही। जपान हे करू शकला कारण तेथल्या सरकारने शिक्षणाला प्राथमिकता देऊन लोकांना राष्ट्रनिष्ठा आणि स्वावलंबन शिकवलं, म्हणूनच तेथील प्रत्येक नागरिक देशाची संपत्ती म्हणजे माझी वैयक्तिक संपत्ती समजून ते जतन आणि संरक्षण करतो। आम्ही मात्र भारतीय तरुणांना गलिच्छ राजकारणाच्या गटाला झिंगत ठेवले, दुर्बल वंचित घटकांना स्वावलंबी करून त्यांचा उद्धार करण्यापेक्षा मोफत योजनांचे गाजर देऊन त्यांना परावलंबी करण्याचं विकासाचे धोरण मानले। मित्र हो, आज हर घर तिरंगा लावण्याचे अधिकार जसे आपल्याला मिळाले तसेच राष्ट्र विकास ही केवळ सरकारची नव्हे तर घरातल्या प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे। ही कर्तव्य भावना निर्माण होण्याचा आजचा दिवस आहे। हा देश माझा परिवार असून या देशाच्या समृद्धीत मला भर कशी घालता येईल ही राष्ट्रनिष्ठा जपण्याचा आजचा दिवस आहे। तुझ्यासाठी मरण ते जनन, तुझ्या वीण जनन ते मरण, ही भावना स्वातंत्र्य मोहिमेत जशी क्रांतिकारकांच्या मनात होती तसेच राष्ट्र विकासाच्या मोहिमेत प्रत्येक भारतीयाच्या मनात राहील हे निश्चय करायचा आजचा दिवस आहे। आजच्या अमृत महोत्सवी स्वर्गीय अटलजींच्या कवितेच्या काही ओळी आठवतात। उजियारे में अंधकार में कलकहार में बीच धार में घोर गुना में पूत प्यार में क्षणिक जीत में दीर्घहार में जीवन के शत शत आकर्षक अरमानों को ढलना होगा कदम मिलाकर चलना होगा कदम मिलाकर चलना होगा। या अमृत महोत्सवी भारताला पुन्हा एकदा ते सोनेरी वैभव प्राप्त करून देण्यासाठी एक संघ राहुली राष्ट्रनिष्ठाच्या जपण्याचा प्रण करूया। बोला भारत।